यात माझी मागणी अशी आहे की 1999-2000 दरम्यान हा घोटाळा झाला आणि तत्कालीन बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री श्री सुनील केदार साहेब यांनी आणि त्यांच्यासोबत इतर 5 सहकारी यांनी ठराव घेऊन एकमताने संपूर्ण अधिकार आपल्याकडे घेऊन संगनमताने तो सुनिश्चित करून तो घोटाळा केला आणि त्या घोटाळ्यामुळे गोरगरीब अनेक लोकांचे त्यावेळेस म्हणजे आजपासून 24 वर्षापूर्वी ज्याची वय 50, 55, 60, 65 याच्या मधात असेल त्या सर्व लोकांचे पैसे तिथे अडकले. त्यावेळेस अनेक लोक उपचार अभावी मरण पावले, दवाखान्यात उपचारासाठी पैसा उपलब्ध होऊ शकला नाही. अनेक लोक त्यावेळेस आपल्या मुलींचे लग्न करू शकले नाही कारण त्यांनी आपल्या मुलींच्या लग्नांसाठी त्या शेतकऱ्यांनी ठेवी ठेवल्या होत्या. अनेक शिक्षकांचे पगार तिथे अडले, अनेक ग्रामपंचायतीच्या शासकीय योजनांचे पैसे तिथे अडले, अनेक शेतकऱ्यांची FD तिथे अडकली, अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळेस आत्महत्या केली आणि त्यानंतरही 23 वर्ष हा घोटाळ्यात राजकीय जे आपला वजन होता त्याचा वापर करून माननीय केदार साहेबांनी सतत ही सुनावणी टाळत आले आणि न्यायपालिकेला आपल्यालाही माहीत आहे कायद्यात अनेक तरतुदी आहे, म्हणजे कोणी खून करूनही निर्दोष सुटतो परंतु माणसाचा तर जीव जातो ना. तर असे कायद्याचा फायदा घेत त्यांनी आज 22-23 वर्षापर्यंत स्वतःला वाचवून ठेवलं. शेवटी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात 2014 भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि 2021-22 या केस प्रकरणाला गती आली. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की इतके वर्ष कसे तुम्ही प्रकरण थांबवून ठेवता, यावर तात्काळ निर्णय घ्यावा. सुप्रीम कोर्टाचा दंडूक चालल्यामुळे फटाफट खालच्या न्यायालयाने गती वाढवली आणि त्यांना शिक्षा झाली 5 वर्षाची.